शिर्डी विमानतळासाठी 1400 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्तावावर चर्चा अपेक्षित आहे. विमानतळाचं उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 490.74 कोटींचा प्रस्ताव आहे. या घडीची एक महत्त्वाची अपडेट, शिर्डी विमानतळासाठी 1400 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडणार या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित आहे. अधिकचे अपडेट जाणून घेऊ राजू सोनावणे आपल्यासोबत आहे. राजू, काय अपडेट याबद्दल? दीपक, पाहतो आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडणार आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा प्रस्ताव जो आहे तो सुरणार आहे. त्यामध्ये पाहतो आपण शिर्डी विमानतळासाठी 1400 कोटी रुपयांचा प्रस्ताव जो आहे तो मान्यतेसाठी येणार आहे. त्यामध्ये पाहतो आपण शिर्डी विमानतळाची जी काही उर्वरित कामं आहे त्यासाठी 490.74 कोटी आणि टर्मिनल उभारणीसाठी आणि एप्रोनचे विस्तीकरण करण्यासाठी 876.25 कोटींचा हा प्रस्ताव आज कॅबिनेट समोर येणार आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळवण्यासाठी हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव पास होतोय काय पाहणं महत्वाचं राहणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळ जे आहे ते रखडलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या उर्वरित कामासाठी हा निधी आपल्याला समोर येताना पाहायला मिळतोय. राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.